दोस्ती ने प्यार का रूपांतरण लिया और उसके बाद आरोपी द्वारा शादी का झांसा देकर शारीरिक संबंध बनाने का मामला कनीशपेट पुलिस थाना अंतर्गत सामने आया है। इस मामले में पुलिस द्वारा आगे की जांच जारी है। पुलिस सूत्रों से मिली जानकारी के अनुसार 32 वर्षीय फिरियादी इनकी आरोपी रूपेश लांगड़ी 38 वर्षीय से बस में मुलाकात हुई, जिसके बाद आरोपी ने फिरियादी को शादी का झांसा देकर उससे शारीरिक संबंध स्थापित करने का प्रयास किया। इस संदर्भ में मिली शिकायत के आधार पर मामला दर्ज किए जाने की जानकारी सहायक पुलिस निरीक्षक मयूर शिंदे ने दी। सदरचा गुन्हा हा काल दाखल केलेला आहे गणेशपेठ पोलीस स्टेशनला। त्याचा अपराध क्रमांक आहे 379/21, कलम आहे 376(2). सदरचा गुन्हा हा गोंदियामध्ये दाखल झाला होता, तो आपल्याकडे ट्रान्सफर झालेला आहे तपासाकामी। त्याची हकीकत अशी आहे, यामध्ये जी बळीत महिला आहे ती गोंदियाची रहिवाशी आहे आणि पुण्याला MPCCचा अभ्यास करायची। त्यामध्ये अभ्यास करत असताना त्याची ओळख आरोपी नामे रुपेश लक्ष्मण लांडगे राहणार चाकण याचीशी झाली। ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं, दोघांच्यामध्ये त्यानंतर शारीरिक संबंध प्रस्थापित झाले। मुलीला लग्नात आमिष देऊन वारंवार तिचे शारीरिक संबंध प्रस्थापित केले आणि त्यानंतर तो लग्नाला नकार देत होता, म्हणून बळीत मुलगी आहे यातली तिने गोंदिया येथे सदरचा गुन्हा दाखल केला आणि सदर जे घटनास्थळ आहे ते गणेशपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीतलं आहे, त्यामुळे तो गुन्हा इकडे वर्ग झालेला आहे तपासाकामी। सध्या तो तपासावर असून यातील आरोपीला तात्काळ अटक करण्याची तजवीज ठेवली आहे, आरोपीचा शोध चालू आहे। बता दें कि फिरियादी द्वारा गोंदिया में इस मामले की शिकायत दर्ज कराई गई थी, जिसके बाद इसे गणेशपेठ पुलिस के सुपुर्द किया गया। पुलिस द्वारा आश्वासन दिया गया है कि इस मामले में जल्द से जल्द आरोपी को गिरफ्तार किया जाएगा। कैमरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ दिशा हटवार, BCN News, नागपुर।